नमो मातृ भूमि जिथे जन्म लोमी, नमो आर्य भूमि जिथे वाड़ लोमी, नमो कर्म भूमि जिये जास ठाई, पड़ो माझा देह नमामी नमामी। नमस्कार, माझं नाव शुभम सोमनाथ केणेकर आणि मी सावरकर या स्पर्धेमध्ये युवा गटातला मी स्पर्धक। ज्या माणसाच्या लेखणीमुळे आज मी इथे उभा आहे त्या माणसाच्या लेखणीला म्हणजे तात्यारावांच्या लेखणीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या वाग्यज्ञाला सुरुवात करतो। हो, मी माझ्या छोट्याशा भाषणाला वाग्यज्ञ म्हणतोय कारण की सावरकरांचं आयुष्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लिखाण आणि त्यांनी केलेलं प्रत्येकच कार्य हे निवळ धगधगत्या यज्ञासारखं होतं। आपण प्रार्थना करताना म्हणतो यज्ञेने यज्ञ वैजंत देवाह, म्हणजे देवाने विश्वाची निर्मिती कशी केली तर बनवलेला यज्ञ ही तूच आणि अर्पण केलेली संविधा ही तुझीच। असाच यज्ञ सावरकरांचा धगधगता पेटलेला यज्ञ म्हणजे अख्खं सावरकरांचं आयुष्य। किस्सा असं सांगितला जातो की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मोठे नेते म्हणजे एस एम जोशी, एकदा 1956 भाषणामध्ये बोलताना म्हणाले की आम्हाला 1922 पर्यंतचे सावरकर मान्य आहेत पण त्यापुढचे सावरकर आम्हाला मान्य नाहीयेत का? त्यांना तितकंच चांगलं उत्तर देताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अत्यंत बुलंद तोफ असलेले आवाज असलेले बाबूजी म्हणजे निस्सिम सावरकर भक्त सुधीर फडके हे उत्तर देताना म्हणाले की तुम्हाला 22 पर्यंतचे सावरकर कळायला आज 1956 उजाळावं लागलं, तुम्हाला पुढचे सावरकर कळायला आणखी काही वर्ष द्यावे लागतील। आणि मग माझ्या मनात विचार सुरू झाला की नेमकं काय घडलं या 1922 आधी आणि त्यानंतर। तर 1922 आधीचे सावरकर म्हणजे कुठले सावरकर? तर भगूरच्या ठिकाणी शपथ घेणारे सावरकर, विदुषी कपड्याची होळी करणारे सावरकर। त्यानंतर लंडनला शिकायला जाऊन श्यामजी कृष्ण वर्मा, आपले सर सेनापती बापट यांच्यासोबतच मदनलाल ढिंगरा यांच्यासारख्या क्रांतिकारकांसोबत लंडनमध्ये क्रांतिकार्य करणारे सावरकर, तिथे बॉम्ब बनवणं शिकणारे सावरकर, ते बॉम्ब बनवण्याच्या पुस्तिका बनवून त्या पिस्तुली भारतातल्या क्रांतिकारकांसाठी पाठवणारे सावरकर आणि त्यानंतर अंदमान बोलणारे सावरकर। परंतु 1922 काय झालं? तर 1923 साली सावरकरांनी ग्रंथ लिहिला, जो ग्रंथ न वाचलेल्या लोकांनाच त्याचं खूप जास्त आवडलं, तो ग्रंथ म्हणजे हिंदुत्व। आज माझा विषय जो आहे म्हणजे तात्यारावांनी जाती उच्छेदनासाठी केलेलं कार्य, या कार्याचा अभ्यास करत असताना मी या ग्रंथाचा खूप मोठा आधार घेणार आहे। तर आज आपल्या सर्वांना माहिती असेल की सावरकरांनी सर्वात महत्वाची चळवळ केली ती म्हणजे पतित पावन मंदिराची स्थापना करून तिथे सर्व पूर्व अस्पृश्य बांधवांना दिलेला प्रवेश, मंदिर चळवळाची मंदिर प्रवेशाची चळवळ। परंतु त्याचा थोडासा इतिहास आपल्याला समजला पाहिजे। तर बघा, भगूजी शेठ कीर नावाचे अत्यंत धनिक व्यक्ती होते, तथाकथित पूर्व अस्पृश्य नव्हते परंतु सवर्णही नव्हते आणि परंतु अत्यंत निस्सिम शिव भक्त होते आणि त्यांना शिवाची भक्ती करण्याचा एवढा वेळ होता की त्यांनी स्वतःसाठी एक नवीन मंदिराचं निर्माण केलं कारण की ते धनिक होते। ही बातमी जेव्हा सावरकरांना कळाली, सावरकर त्यांना म्हणाले की भगूजी शेटकीर तुम्ही केलं अत्यंत उत्तम आहे परंतु तुमच्यासारखे अनेक आपले पूर्वस्पृश्य बांधव आहेत ज्यांना देखील या शिवाची भक्ती करायची येते, त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय? आणि हा विचार त्यांच्या मनात आला आणि म्हणून भगूजी शेटकीरांचं मंदिर जे आजही रत्नागिरीमध्ये बागेश्वर शिवमंदिर नावाने ओळखलं जातं त्याच्या व्यतिरिक्त एक आणखी मंदिर ज्याची स्थापना सावरकरांनी केली ते म्हणजे पतित पावन मंदिर। हे केलं आपल्याला माहिती आहे, परंतु या पतित पावन राम मंदिराच्या स्थापनेची किंवा प्रतिष्ठेची गोष्ट आणखी निराळी आहे। जेव्हा हे असं करायचं ठरलं, मंदिर उभं राहिलं, सावरकरांनी काशीच्या काही पुरोहितांना पत्र पाठवले आणि सांगितलं की मला या ठिकाणी असं असं मंदिर उभारायचं आहे आणि यासाठी मला वेदोक्त पद्धतीने मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासकांना कदाचित माहीत असेल की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला लाभलेला काळा दाग म्हणजे वेदोक्त प्रकरण। परंतु या वेदोक्तावरती सावरकरांचं उत्तर मला हे उत्तर सगळ्यांना सांगावं असं वाटतं। सावरकरांनी काय केलं, जेव्हा हे सर्व पंडित आले आणि ते अनेक ऐन वेळेला म्हणाले की आम्ही मात्र आता काही वेदोक्त पूजा करणार नाही, आम्ही करू फार शास्त्रोक्त पद्धतीने। तर एवढा जनसमुदाय जमलेला असताना भगूजी शेटकीर स्वतः सुद्धा म्हणाले की आपण होऊ द्या पूजा, परंतु सावरकर म्हणाले की नाही, तुम्ही जर म्हणत असाल तर तसंच होईल परंतु जर हीच रीत चालवायची होती तर त्यासाठी शेकडो मंदिर आहेत, हे मंदिर आपण उभं करतोय काहीतरी नवं करण्यासाठी आणि जर तुमची बाजू असेल तर मी लढतो। आणि त्यानंतर ते पंडितांकर वळून म्हणाले, काय म्हणाला तुम्ही, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं पत्रामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे सगळं लिहिलेलं होतं तरी तुम्ही का नाही म्हणतात? आणि याच्यावरती रागून मग पुढे त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली आणि सावरकरांनी मात्र असंही देखील म्हणाले की जर तुम्ही आज पूजा करायला नकार दिली तर आम्ही सर्व जण मिळून जय देवा म्हणून या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू, तोच असेल आमच्यासाठी उद्घोष्ट आणि तोच असेल आमच्यासाठी हिंदू धर्माची स्थापना। तर आता आयो आपल्या मूळ मुद्द्याकडे, म्हणजे काय सावरकरांनी नेमकं केलं काय या ठिकाणी? तर सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथामध्ये लिहिलंय की त्यांनी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन केलं, जी कार्य मला नेमकं आठवत नाहीये परंतु भगवजी शेठ किरांच्या चरित्रामध्ये पुढे लिहिताना सांगितलंय
कोणाचं तरी वाक्य आहे ते सावरकरांबद्दल म्हणतात की तात्यारावांनी इथे रत्नागिरीमध्ये हे जे काही काम केलेलं आहे त्यापेक्षा आम्हाला खूप वर्ष लागले ते काम अन्य कुठे करायला. हे सावरकरांना का जमलं याचं अंदाज याचं उत्तर आपल्याला त्या ग्रंथात सापडतं. कारण की सावरकरांनी सर्वात महत्त्वाचं केलं ते म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. त्यांनी समाज विचार केला की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे आणि त्या सगळ्यांचा मांडणी त्यांनी या ग्रंथात केली आणि त्यानंतर त्या एक एक करून त्यांना त्यांनी सात बेड्या अशा नाव दिल्या आणि या बेड्या त्यांनी एक एक करून तोडल्या. त्यातली पहिली बेडी म्हणजे ही मंदिर प्रवेशाची चळवळ. त्यातली दुसरी बेडी म्हणजे कुठली तर सहभोजनाची चळवळ. सावरकर अक्षरशः सहभोजन जेव्हा पहिल्यांदा करायचं झालं तर लोकांना आचारी मिळणार अहो सहभोजनाचं अन्न पूर्वी भिकारी सुद्धा घेत नसे अशी परिस्थिती ज्यावेळेस सावरकरांनी सहभोजनाची सुरुवात केली. सावरकरांच्या सहकारीने मी त्यांना एकदम आदराने सर्वजण त्यांना माई म्हणतात. माईंना जेव्हा हळदी कुंकू करायचं ठरवलं तेव्हा सावरकर तथाकथित नास्तिक जे अभ्यास करतात ते सावरकरांना अत्यंत नास्तिक म्हणूनच ओळखतील पण नास्तिक म्हणण्यापेक्षा ते रॅशनल होते. तर सावरकर तसं या सगळ्या गोष्टींना विरोध करायचे परंतु विरोधासाठी विरोध नव्हता. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे. आणि माई सावरकरांनी ज्यावेळेस पहिल्यांदा हळदी कुंकू करायचं ठरवलं सावरकर म्हणाले ओके तो हळदी कुंकू करू शकतो पण आपण सगळं पूर्वास्पृश्य बायकांना बोलून करूया. त्यावेळेस अवघ्या रत्नागिरीतून अवघ्या 5 बायका सावरकरांना सापडल्या. त्यानंतर सावरकरांनी सहभोजनाची चळवळ सुरू केली तेव्हा अत्यंत उत्कृष्ट नाट्यकार असणारे बालगंधर्व जेव्हा आले ते म्हटले की मी तुमच्या नाटकाला तेव्हाच येईल जर जेव्हा तुम्ही सहभोजन करायला तयार असाल. त्यानंतर सावरकर एक चटई घेऊन आपल्या पूर्वस्पृश्य बांधवांच्या समाजामध्ये जायचे तिथं झोपडपट्टीमध्ये बसायचे तिथे बसायचे आणि त्याही लोकांना बोलवायचे. ते लोक देखील यायला तयार नव्हते कारण की जसं सवर्णांवरती संस्कार होते की जात जाईल धर्म जाईल तसं पूर्वस्पृश्यांवरती देखील संस्कार होते की कदाचित मी यांना हात लावलो तर यांचा आणि माझा देखील धर्म जाईल. या सगळ्या बेड्या सावरकरांनी एक 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 करून तोडल्या आणि त्यामुळे सावरकरांनी जातीच्छेदनासाठी केलेलं कार्य हे अत्यंत महान आहे. वेळाअभावी ते सांगणं खरंच कठीण आहे कारण की सावरकरांचं कार्य एवढ्या 7 मिनिटांमध्ये मांडणं म्हणजे हा खूप मोठा सूर्याला अवघ्या कवेत घेण्यासारखं आहे. मी छोटीशी पंक्ती आहे सावरकरांच्या मोठ्या सूर्यासारख्या कामाला मी पंक्ती जास्त काय करू शकत नाही. परंतु शेवटी जाता जाता एवढं सांगत सावरकरांच्याच पोथीनिष्ठेची बाधा या लेखाचा आधार घेऊन सावरकरांनी जे त्या लेखात सांगितलं पोथीनिष्ठेची बाधा. या पोथीनिष्ठेची बाधा या लेखामध्ये सावरकर म्हणतात की जेव्हा टेलिफोन भ्रमणध्वनी नवीन नवीन आला आणि इब्न सौद म्हणजे सौदी अरेबियामध्ये जेव्हा हा पहिल्यांदा आला तेव्हा ते शैतानाचं यंत्र म्हणून प्रसिद्ध झालं. म्हणून त्या लोकांनी तिथे काय केलं तर जर त्याच्यातून मंत्र म्हणण्यात आले काही कुराण वगैरे म्हणण्यात आले आणि जर त्या यंत्रातून हे मंत्र जातील तर याचा अर्थ ते शैतानाचं नाही ते देवाचं यंत्र आहे. हाच टेलिफोन जेव्हा ख्रिश्चन एका युरोपियन खंडामध्ये नवीन नवीन आला त्यावेळेस त्यांनी काय ते शैतानाचं देवाचं असं न करता सरळ सरळ त्याची मिरवणूक काढली त्याची पूजा केली आणि आपले सर्व सोयी संस्कार करून त्याचा बाप्तिस्मा करून त्याला सांगितलं. सावरकर पुढे जे म्हणतात ते अत्यंत योग्य आहे. ते म्हणतात हेच यंत्र अरेबियात जातं तेव्हा ते मुस्लिम होतं पुढे जातं तेव्हा ते हिंदू पुढे जातं तेव्हा ते ख्रिश्चन होत. म्हणजे काळानुसार वेळेनुसार माणसाला बदलावं लागतं. जर ते यंत्र बदलू शकतो तर आपण देखील बदलूच शकतो. आणि याच सावरकरांच्या मोठ्या विचाराला अत्यंत आदरपूर्वक नमस्कार करूया आणि त्यांच्या जातीत कार्याला आपण देखील आज हातभार लावूया.